जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो सदरच्या व्हिडिओमध्ये आपण टी वाय बी कॉममधील सेमिस्टर सिक्सचा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि क्वेश्चन बँक यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण देणार आहोत तर याबाबतीत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आता थोडेच पेपर बाकी आहे बट निकालाबाबत तर आपल्याला काही महत्त्वाची माहिती भेटायची असेल तर त्यासाठी आपण काय करा यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये जर का सहभागी झाले नसेल तर तो त्वरित काय करा सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकणार आहे ओके सो so, चला तर मग आपण वन बाय वन लगेच काय करूया क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघू आणि नंतर क्वेश्चन बँकसाठी काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करू जवळजवळ पंधरा ते वीसपेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून देण्यात आलेलो आहे ओके बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा जो काही सब्जेक्ट्स आहे हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टसाठी टोटल तुम्हाला 15 मार्क आए पन्नास मार्क्स असणार आहे काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होता की पन्नास मार्क्स आहे का सत्तर मार्काचं पेपर येईल सत्तर मार्काचं कन्व्हर्जन पन्नासमध्ये होईल का तर मला तरी असं वाटतं की या हा जो काही पेपर होणार आहे तो पन्नास मार्कासाठीच होणार आहे जर सत्तर मार्काचा आला तर तशी इन्स्ट्रक्शन तुम्हाला विद्यापीठाकडून येईल आणि त्या त्याबाबतीत तुम्हाला माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलमार्फत निश्चित दिली जाईल ओके टोटल बघा या सब्जेक्टसाठी दोन तास आहे बट समर एक्झाम दोन हजार बावीससाठी अडीच तासापर्यंतचा कालावधी असणार आहे मार्क्स एकूण पन्नास असणार आहे ओके यामध्ये तुम्हाला टोटल चार प्रश्न विचारले जातील त्यापैकी प्रश्न पहिला हा एम सी क्यू फिलिंदी ब्लँक्सवर असणार आहे पाच मार्कासाठी तर क्वेश्चन नंबर वन बी मॅच द फॉलोइंग पेयर्स पाच मार्कासाठी असणार आहे तर क्वेश्चन नंबर सेकंड हा राईट शॉर्ट नोट्स दहा मार्कासाठी असेल ज्यामध्ये चारपैकी कोणत्याही दोन शॉर्ट नोट्स लिहायचे आहे आणि एक शॉर्ट नोट्स तुमची पाच मार्कासाठी असे मिळून टोटल दहा मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड असणार आहे क्वेश्चन नंबर तीन हा जो काही असणार आहे तो ब्रॉड क्वेश्चन्सवर असणार आहे जो चैप्टर नंबर एकवर विचारला जाईल आठ मार्कासाठी तर क्वेश्चन नंबर थ्री बी हा ब्रॉड क्वेश्चन असेल जो टॉपिक नंबर सेकेंडवर सात मार्कासाठी विचारला जाणार आहे तर क्वेश्चन फोर हा त्यामध्ये क्वेश्चन नंबर फोर ए हा ब्रॉड क्वेश्चन असेल जो चॅप्टर नंबर तीनवर असणार आहे आठ मार्कासाठी तर क्वेश्चन नंबर फोर बी हा ब्रॉड क्वेश्चन असेल टॉपिक नंबर फोरवर सेवन मार्कासाठी म्हणजेच धरून चला की क्वेश्चन सेकंड सॉरी क्वेश्चन थर्ड आणि फोर्थ हा तुमचा कशासाठी असणार आहे ब्रॉड क्वेश्चनवर असणार आहे जो प्रत्येक चॅप्टरवर एक ब्रॉड क्वेश्चन विचारला जाणार आहे ओके त्यामुळं आपण काय करा जी काही प्रत्येक चॅप्टरच्या इथे सरावासाठी जर का आपल्याला काही क्वेश्चन दिलेले असतील तर त्या क्वेश्चनची तुम्ही तयारी करा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आत्तासुद्धा आपण जे काही क्वेश्चन्स देत आहोत तर ते फक्त आणि फक्त सरावासाठी देत आहोत तर कृपया याची काळजी घ्या या सगळ्या प्रश्नांमधून तुमची निश्चित परीक्षेसाठी चांगली तयारी होईल यात काही शंका असणार नाही ओके चला तर मग आपण सुरुवात करूया वन बाय वन क्वेश्चन पेपरबाबत आत्ता क्वेश्चन पेपरचा पॅटर्न झाला आता क्वेश्चन कोणते विचारले जातील त्यावरती नजर <जणाग> टाकू बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला जे काही क्वेश्चन्स दिलेले आहे ते मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून दिलेले आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर वन हा असणार आहे डिफाईन द टर्म ऑफ मार्केटिंग एक्सप्लेन ऑब्जेक्टिव्ह अँड इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग ओके सो इथे काय सांगितलेलं आहे विपणनाची व्याख्या द्या आणि विपणनाची उद्दिष्ट आणि महत्त्व स्पष्ट करा कदाचित नुसतं मार्केटिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग किंवा इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग is, okay? या निमित्तानं शॉर्ट नोट्स पण येऊ शकते पण हा प्रश्न शक्यतो जर आला तर ब्रॉड क्वेश्चनलाच येऊन जाईल नेक्स्ट आहे एक्सप्लेन द रिसेंट ट्रेंड्स इन मार्केटिंग ओके यामध्ये मार्केटिंग मधील अलीकडील ट्रेंड स्पष्ट करा किंवा यावरती शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते एक्सप्लेन द रिसेंट ट्रेंड्स इन मार्केटिंग नेक्स्ट इलेमेंट्स ऑफ प्रमोशन मिक्स बघा प्रमोशन मिक्सचे घटक इलेमेंट्स okay? म्हणजेच काय आहे so, घटक ओके सो त्यामुळं तुम्ही काय करा प्रमोशन मिक्स यावरती जर का शॉर्ट नोट्स आली तर तुम्ही त्याची कन्सेप्ट त्याचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन इलेमेंटचा चार्ट्स काढूनसुद्धा तुम्ही वन बाय वन स्पष्टीकरण देऊ शकता नेक्स्ट महत्त्वाचा इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे जो दहा मार्कापर्यंत सॉरी ब्रॉड क्वेश्चनसाठी विचारला जाईल तो म्हणजे वॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ मार्केट मार्केट सेगमेंटेशन बघा बाजार विभानी विभाजनाचे जे काही फायदे आणि मर्यादा आहे ते स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न असणार आहे तर म्हणजे यामध्ये तुम्हाला मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशनचा चार्ट काढून तुम्ही वन बाय वन एक्सप्लेनेशन करू शकता ओके त्याच्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे इन्व्हायरमेंटल एक्सप्लेन द इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अफेक्टिंग मार्केट सेगमेंटेशन ओके आ, इथे तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की परीक्षेमध्ये इथे तुम्हाला मार्केट सेगमेंटेशन जर विचारलं तर तुम्ही त्यामध्ये खूप सारं माहिती एक्सप्लेन करू शकता ओके बट जर का तुम्हाला पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला जसं की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मार्केट सेगमेंटेशन तर तुम्ही त्या पद्धतीचाच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे बाजार विभाजनावर परिणाम करणारे पर्यावरणीय घटक स्पष्ट करा असा मराठीतून प्रश्न विचारला जाईल ओके नेक्स्ट आहे डिस्कस द नेचर अँड स्कोप ऑफ मार्केटिंग ओके okay, विपणनाचे स्वरूप आणि व्याप्ती सविस्तर स्पष्ट करा हा प्रश्न ब्रॉड क्वेश्चन म्हणून कन्सिडर करा किंवा शॉर्ट नोटसाठी तरी विचारला जाईल नेक्स्ट राईट शॉर्ट नोट्स ऑन बेसिस ऑफ मार्केट सेगमेंटेशन बाजार विभाजनाचा जो काही सं जी काही कन्सेप्ट आहे ती स्पष्ट करा म्हणजे मार्केट सेगमेंटेशन यावरती बेसिक सॉफ मार्केट सेगमेंटेशन यामध्ये येईल ओके त्याच्यानंतर पुढचा जो काही आहे तो प्रश्न आहे व्हॉट इज द मार्केट सेगमेंटेशन अँड एक्सप्लेन इट्स नेसे नेसेसिटी मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय आणि त्याचे आवश्यक घटक स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे कारण मार्केट सेगमेंटेशन हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे त्यावरती तुम्हाला कोणता ना कोणता तरी प्रश्न विचारला जाईल ओके नेक्स्ट आहे व्हॉट इज प्राइसिंग एक्सप्लेन व्हेरियस प्रायसिंग ऑब्जेक्टिव्ह किंमत म्हणजे काय आणि किंमत निश्चितीची किंवा किंमतीची विविध उद्दिष्टे स्पष्ट करा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील पुढचा इम्पॉर्टन्स आहे तो म्हणजे व्हॉट इज द प्रोडक्ट अँड एक्सप्लेन व्हेरियस कॅरेस्टिक्स ऑफ प्रोडक्ट ओके म्हणजे उत्पादन म्हणजे काय उत्पादनाची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा अशा पद्धतीचा देखील प्रश्न निश्चित विचारण्याची शक्यता आहे नेक्स्ट आहे व्हॉट इज ब्रँडिंग एक्सप्लेन व्हेरियस टाईप्स ऑफ ब्रँडिंग किंवा निस्त ब्रँडिंग म्हणूनच काय केला जाईल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा शॉर्ट नोट्सला ब्रँडिंग जर म्हणलं तर त्याच्यामध्ये खूप सारी माहिती तुम्ही लिहू शकता या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असला असायला पाहिजे ओके तर बेसिक कन्सेप्ट तुम्ही अगोदर क्लिअर करून घ्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन जास्त करता येईल मुळात म्हणजे एखादा प्रश्न विचारला तर त्याच्या डीपमध्ये तुम्ही माहिती एक्सप्लेन करत चला नेक्स्ट एक्सप्लेन द डिफरंट स्टेजेस ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल हा जो काही आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे ब्रॉड मध्ये विचारला जाईल ओके विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला प्रोडक्ट लाईफ सायकल अँड एक्सप्लेन देअर स्टेजेस ओके या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला निश्चित येईल त्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट लाईफ सायकल त्याचं इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन स्पष्ट करा आणि त्यानंतर तुम्ही प्रोडक्ट लाईफ सायकलच्या जे काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या देखील स्पष्ट करा ओके okay, त्यानंतर पुढचा जो काही क्वेश्चन नंबर तेरा आहे तो म्हणजे एक्सप्लेन द ब्रँड इक्विटी अँड ब्रँड एक्सपेक्टेशन सॉरी एक्सटेंशन म्हणजे ब्रँड विस्तार आणि ब्रँड इक्विटी यावरती शॉर्ट नोट्स दोन्हीपैकी एकाच्यावर विचारण्याची शक्यता आहे नेक्स्ट आहे स्टेट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रमोशन बघा प्रमोशन म्हणजे काय प्रमोशनाची उद्दिष्टे सांगा ओके okay? या पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल तर प्रमोशन म्हणजे काय जसं मी मागाशी सांगितलं की तुम्ही इथे तुम्हाला बघा प्रोडक्ट लाईफ सायकल ब्रँडिंग प्रमोशन मार्केटिंग मिक्स मार्केटिंग सेगमेंटेशन हा पण प्रश्न व्यवस्थित करून ठेवा बघा इथे म प्रमोशनचं झाल्यानंतर डिस्क्राईब द व्हेरियस टाईप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग मीडिया जाहिरात माध्यमाच्या विविध प्रकाराचे वर्णन करा नेक्स्ट एक्सप्लेन द सोशल मीडिया मार्केटिंग अँड ग्रीन मार्केटिंग या दोन्हीपैकी एका याच्यावर शॉर्ट नोट्स आहे ग्रीन मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग नेक्स्ट एक्सप्लेन द व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग प्रायसिंग डिसिजन किंमत निर्णयावर परिणाम करणारे विविध घटक स्पष्ट करा ओके okay? किंमतीचे निर्धारण कसे होते आणि कोणकोणते फॅक्टर्स अफेक्टिंग आहे तो पण बघा नेक्स्ट मास मार्केटिंग यावरती शॉर्ट नोट्स आहे नेक्स्ट एकोणावीस नंबरचा क्वेश्चन तो म्हणजे एक्सप्लेन द डिफरंट प्रोडक्ट लेवल्स उत्पादनाचे विविध स्तर स्पष्ट करा हा देखील प्रश्न असेल नेक्स्ट व्हॉट इज ब्रँडिंग एक्सप्लेन व्हेरियस टाईप्स ऑफ ब्रँडिंग बघा मी मागाशी सांगितलं की ब्रँडिंग यावरती शॉर्ट नोट्स येईल किंवा ब्रॉड क्वेश्चन आला तर तो कोणता येईल तो म्हणजे ब्रँडिंगचे वेगवेगळे टाईप्स ओके टाईप्स ऑफ ब्रँडिंग या पद्धतीचे महत्त्वाचे काही प्रश्न दिलेले आहे यातून जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न विचारण्याची शक्यता आहे बाकी जे काही स्पेशल सब्जेक्ट आहे यांचा देखील फॉर्मॅट सेमच असणार आहे जो मी मागाशी एक्सप्लेन केला त्या पद्धतीने तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा अधिक माहितीसाठी आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद